नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, ग्रामीण भागातला जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये बहुतांश नागरिक शेळी पालन हा व्यवसाय करताना दिसतोय. तर मित्रांनो, जर विचार केला तर आता जे सुशिक्षित तरुण आहे हे तरुणसुद्धा शेतीकडे वळून जोड व्यवसाय करून चांगला नफा कमवताना दिसत आहे. तर मित्रांनो, कदाचित तुम्हाला या व्हिडिओचं थंबनेल पाहून वाटलं असेल की बाबा आता आपल्याला 15 लाख रुपये लोन कसं काय मिळू शकतं. तर मित्रांनो, हे शक्य आहे. तर हे लोन आपल्याला कसं मिळणार किंवा या लोनसाठी आपल्याला पात्रता काय असणार आहे किंवा ही प्रोसेस कशी करायची, मित्रांनो ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच पाहणार आहे. तर मित्रांनो, गावाकडील नागरिक शेती सोबत केला जाणारा सर्वात महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे शेळीपालन. तर मित्रांनो, आजकाल शेतीसोबत अनेक जण जोड व्यवसाय करताना शेळीपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे. तर केवळ शेतीतून नव्हे तर आपल्याला जोड व्यवसायातून सुद्धा चांगला नफा चांगली कमाई करता येऊ शकते हे मित्रांनो सर्वांनाच माहीत आहे. कारण मित्रांनो, आजकाल निसर्ग वेळोवेळी मदत करत नाही. आजकाल निसर्ग वेळोवेळी मदत करल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसानसुद्धा होताना दिसतंय. त्यामुळं बरेच शेतकरी शेतीसोबत जोड व्यवसाय करताना दिसतोय. परंतु मित्रांनो, आता शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण शेळीपालन व्यवसाय करायचा तर शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडं रक्कम नाही, आपल्याकडं भांडवल नाही, तर हे भांडवल कसं मिळणार, मित्रांनो ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये कमेंटसुद्धा करून कळवायचा आहे. आणि व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला तर एक लाईकसुद्धा नक्कीच करायचा आहे. आणि चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलसुद्धा नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, जोड व्यवसाय करायचा असेल तर सुरुवातीला तुमच्याकडे भांडवल असणं खूप गरजेचं आहे. परंतु आता तुम्हाला कोणतीही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला सरकारकडून 15 लाख रुपयापर्यंतचं कर्ज मिळू शकतं आणि या कर्जावर मित्रांनो तुम्हाला 35% अनुदानसुद्धा मिळू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला देखील कर्ज घ्यायचं असेल, शेळीपालन कर्जासाठी सुविधा देखील करण्यात आली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला शेळीपालनाचा व्यवसाय करायचा असेल तर त्याला सरकारकडून कर्ज मिळणार आहे. आता ही शेळीपालन कसं करायचं, यासाठी जमीन किती लागणार, खर्च किती लागणार, मित्रांनो हे आपण पाहूया. तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या बँकेकडून कर्ज मिळणार, तर सर्वप्रथम म्हणजे नाबार्ड बँक. ही केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाची बँक असून या बँकेमार्फत शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज मिळत असतं. तर या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 15 वर्षाचा कालावधीसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे शेळीपालनासाठी तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी 15 वर्षापर्यंत कर्ज फेडू शकतो. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर मित्रांनो याची संकेतस्थळाची वेबसाईटसुद्धा मी खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही माहिती अजून मिळू शकता. तर मित्रांनो, याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे, या प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर कर्ज घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून प्रकल्प अहवाल मंजूर करायचा आहे. त्यानंतर मंजूर केल्यानंतर तो अहवाल तुम्हाला बँकेत नेऊन सादर करायचा आहे. नंतर तुम्ही हा सादर केलेला जो प्रकल्प आहे या संपूर्ण कागदपत्राची छाननी बँक करते व त्यानंतर तुम्हाला ते कर्ज मिळेल. शेळीपालन करण्यासाठी तुम्हाला 12 चौरस फूट जमीन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 20 शेळ्यासाठी 240 स्क्वेअर फूट जमीन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 15 चौरस फूट जमीन असावी लागते. एका शेळीच्या पिल्ल्यासाठी 8 चौरस फूट जमीन असणं गरजेचं आहे. तसंच मित्रांनो, तुम्हाला 40 साठी जर तुम्हाला 320 चौरस फूट जमिनीची आवश्यकता असून तुम्हाला शेळीपालनासाठी 1575 चौरस फूट जागा असणं गरजेचं आहे. शेळीपालनासाठी घर बांधायचं असेल तर 200 रुपये प्रति स्क्वेअर फूट जमिनीचा खर्च तुम्हाला येऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही शेळीपालनासाठी सरकारकडून कर्ज घेऊ शकता. त्या कर्जाची तुम्ही 15 वर्षामध्ये परतफेड भरू शकता. आणि मित्रांनो, यातच तुम्ही जर OBC असाल किंवा SC ST कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला 35% अनुदानसुद्धा मिळू शकतं. तर मित्रांनो, यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागणार, सर्वप्रथम आपण कागदपत्र समजून घेऊया. तर मित्रांनो, सर्वप्रथम शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडं स्वतःचं आधार कार्ड, पासबुक, राशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ही संपूर्ण कागदपत्र असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला व्यवसाय करायचं जर म्हटलं तर तुमच्याकडं तुमचं शॉप ॲक्ट, त्यानंतर उद्योग आधारसुद्धा असणं गरजेचं आहे.
आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रूफ म्हणजे तुमच्याकडं 7-12-8 असणं गरजेचं आहे. तुमच्याकडं जर 200 चौरस फुटाची जागा असेल तर तुमच्याकडं जागेचा 8 असणं गरजेचं आहे. मित्रांनो ही संपूर्ण कागदपत्र घेऊन तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळं अर्ज तुम्हाला नाबार्ड या बँकेत मिळून जाईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ही बँक अग्रेसर आहे. प्रत्येक जिल्ह्यातील बँकेत तुम्हाला हा अर्ज भेटून जाईल. अर्ज ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळं हा अर्ज आणि संपूर्ण कागदपत्र मित्रांनो तुम्हाला अर्जासोबत सबमिट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कर्ज द्यायचं किंवा नाही द्यायचं हे बँक त्या ठिकाणी ठरवणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे शेळीपालन तुम्हाला जर करायचं असेल तर 15 लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज सहज उपलब्ध होऊ शकतं आणि तुमचं जे शेळीपालनाचं जे स्वप्न आहे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा कळवायचं आहे. आणि मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन मिळत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे.